आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 1 लाख ऐवजी 5 लाख रुपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असून सरकारनं राज्यातील जनतेची फसवणूक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याचं विखे पाटील म्हणाले. म्हणून सरकार विरोधात हक्कभंग मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची चेष्टा सरकारनं केली आहे आणि अशा अनेक गोष्टी सरकार करत आहे. सरकार म्हणजे हे घोषणांचा पाऊस आणि स्वप्नाची मालिका उभा करणारे सरकार आहे. आणि या पद्धतीचं खरं म्हणजे आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत वाढून देण्याच्या बाबतीमध्ये जो घुमजाव झालेला आहे, आम्ही आता असा निर्णय केलेला आहे विरोधी पक्षाच्या मंडळींनी. आम्ही या सगळ्या शक्यतात आम्ही तपासून पाहू, कंट्रोल पाहू आणि ताबडतोब सरकारच्या विरुद्ध त्यांनी राज्याच्या जनतेची फसवणूक केली आहे, सभागृहाची दिशाभूल केली आहे. म्हणून सरकारविरुद्ध हक्कभंग ठराव आणण्यासंदर्भात आम्ही आता विचार करतो. काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्याबद्दल कर्नाटकच्या नगरविकास खात्यानं महापौर आणि उपमहापौरांना काणे दाखवा नोटीस बजावून महानगरपालिका बरखास्तीचा इशारा दिला. 1 नोव्हेंबरला काळ्या दिन रॅलीत महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजीव शिंदे यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सहभाग घेतला होता. याविषयी कन्नड संघटना आणि कन्नड प्रसारमाध्यमांनी महापौर उपमहापौर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. सरकारनं काळ्या दिनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यावर नगरविकास खात्यानं महापौर आणि उपमहापौरांना काणे दाखवा नोटीस बजावली आहे. समर्पक उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. कोल्हापुरात कागल हायवेवरच्या कुगनोळी नाका इथं शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसेस आणि ट्रक अडवून माघारी पाठवल्या तर युवा सेनेनंही कोल्हापुरातल्या संभाजीनगर बसस्थानकावर कर्नाटक डेपोच्या बसला काळं फासून जय महाराष्ट्र लिहून आगारातून एसटी बस परतवून लावली. खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे 4ही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहेत. यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 15 पोहोचली आहे. यामध्ये मुख्य आरोपी इतुसिंग पवार आणि संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 11 जणांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या घटनास्थळी पोहोचल्या. बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली. या प्रकरणी शुक्रवारी रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. रेसआयटी स्थापन करण्यात आली असून नागपूरच्या सीआयडी प्रमुखही चौकशीसाठी बुलढाण्याला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिली. गंभीर असा विषय आहे. आज मी या ठिकाणी शाळेला भेट दिली आहे आणि मला असं जाणवलं आहे की इथं अनेक सुविधांची कमी आहे, अभाव आहे इथं. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलींनी राहणं हे त्यांच्या सुरक्षा दृष्टीने बिलकुलच योग्य नाही अशी स्थिती या ठिकाणी मला दिसते आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांचा आपला तपास चालू आहे. आत्तापर्यंत 15 लोकांना त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच ज्या इथं मुली शिकत होत्या त्यांच्याशी सगळ्यांशी संपर्क करणं चालू आहे आणि त्या मुलींना कोणाला त्रास तर झालेला नाही ना याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणं चालू आहे. दरम्यान बुलढाणा येथील आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या विष्णू सावरांना मुख्यमंत्री अजून किती काळ सावरणार असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय. शाळांमधील पटसंख्येसाठी सेल्फीची सक्ती करणारं सरकार शाळाबाह्य मुलं शोधण्यात अपयशी ठरलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. विष्णू सावराच्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जायला लोकांनी बंदी आणि आता आणि म्हणजे आता त्या खात्याचं धोरण असं आहे की स्वेटरचं वाटप कशामध्ये करायचं, पावसाळ्यात करायचं आणि रेनकोटचं वाटप उन्हाळ्यात करायचं असे खात्याची आवाज नाही. आणि बुलढाण्याची एवढी गंभीर घटना घडली. आज मला वाटतं 15-16 मुलींच्यावर अत्याचार झाल्याच्या बातम्या पुढे येतात आणि जे वक्तव्य त्या मंत्र्यांनी केलेले आहे खरं म्हणजे मागे मी अनेक वेळा मागणी केलेली आहे त्या सावरांना आवरायची गरज आहे. परंतु मला आश्चर्य वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं की या सावरांना आता मुख्यमंत्री किती काळ सावरणार आहे. मला त्या आदिवासी बांधवांची कीव येते पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कोडगेपणा किती आहे. मला असं वाटतं की त्यांनी आता तरी याची दखल घेत ताबडतोब आता सावरांना हाकललं पाहिजे याची आता आमची बातमी.
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील पीडित विद्यार्थिनीला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लैंगिक अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय आणि लांछनास्पद असून याची गंभीर दखल सरकारनं घेतली आहे. यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुलढाणा बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला कडक शिक्षा होईल असं ते म्हणाले. अत्याचार करणारी एकच व्यक्ती असली तरी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही कृतीतून दाखवून दिल्याचं ते म्हणाले. सर्वांना पोचकळ कायदा लावलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की या कायद्याअंतर्गत खूप कडक तरतुदी आहेत. जी जबाबदारी होती शिक्षक वर्गाची, मुख्याध्यापकांची, संस्थाचालकांची, त्याच्यापासून त्यांनी ती जबाबदारी पाळलेली नाही. कारण हा जो गुन्हेगार आहे हा गुन्हेगार अनधिकृतपणे त्या ठिकाणी काम करत होता. याचा अर्थ डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांची जबाबदारी येते आणि मुलांचं रक्षण करण्याची जबाबदारीच मुळात मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांची आहे आणि त्या जबाबदारीपासून त्यांना मागे फिरता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक कामाचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. या स्मारक समितीचे मुख्य विनायक मेटे यावेळी उपस्थित होते. नववर्षाच्या सुरुवातीला काम सुरू होईल आणि इतक्या दिवसाचं स्वप्न पूर्ण साकार होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक अरबी समुद्रामध्ये तयार करायचं आहे त्याच्या संदर्भातली आढावा बैठक आज या ठिकाणी आम्ही घेतली. मला विश्वास आहे की जानेवारीमध्ये साधारणपणे हे जे टेंडर आहे हे टेंडर त्या ठिकाणी सबमिट होईल आणि मग सबमिशननंतर त्याला असेसमेंट करण्याकरता जो काही कालावधी लागतो तो कालावधी लावून आम्ही त्याचं वर्क ऑर्डर देऊ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मला असं वाटतं की याचं काम निश्चितपणे आम्ही सुरू करू शकू. शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक लवकरात लवकर होण्याच्या करता जे शासनाचे आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार जे आता निविदा काढलेल्या आहेत या निविदेच्या अनुषंगानं ठरलेल्या प्रोग्राममध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न येण्याकरता ही माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन आढावा त्याचा घेतलेला आहे. आम्ही हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन करून पुढच्या वर्षी त्याचं काम सुरू करण्याचा निर्धार आज आम्ही केलेला आहे. शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी निमित्त ठरणार आहे ते पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान नव्यानं तयार होत असलेलं ओशिवरा रेल्वे स्टेशन. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्टेशनचं उद्घाटन अपेक्षित आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या स्टेशनची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या स्टेशनच्या कामाची पाहणी केली. अनेक वर्षांपासून या स्टेशनचं काम रखडलं होतं मात्र गेल्या 2 वर्षात हे काम पूर्णत्वाकडे नेणार असल्याचा दावा देसाई यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह देण्यासाठी शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही या स्टेशनची पाहणी केली. त्यामुळे स्टेशनच्या नावाचा वाद सुरू असतानाच ओशिवरा रेल्वे स्टेशनवरून शिवसेना भाजपमध्ये श्रेयाची लढाई ही सुरू झाली. सर्वात पहिलं कोणी घेतलं या वादात मला जायचं नाही. हे काम विकासाचं काम आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. पण तरी पुढे कोण असं म्हणायचं झालं तर स्थानिक आमदार विद्या ठाकूरजी यांनी त्याआधीच या स्टेशनवर अधिकाऱ्यांबरोबर मंत्री म्हणून बैठक घेतली आणि त्यानंतर काही लोक जागे झाले. श्रेयात आम्हाला पडायचं नसलं तरी जनतेसमोर सत्य मांडणं आमचं काम आहे की आज ओशिवरा येथे राम मंदिर स्टेशन हे केवळ देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि सुरेश प्रभूजींनी दिलेल्या गतीमुळे होत आहे. मुंबई महापालिकेच्या आरमध्ये विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचं प्रकरण सध्या वादग्रस्त आहे. गांधी यांनी विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केल्यानं त्यांची मुदती आधीच बदली करण्यात आल्याचं एकजूट असलेल्या नगरसेवकांचं म्हणणं आहे. तसंच गांधी यांची बदली करण्यामागे भाजप आमदारांना राजकीय दबाव आणल्याचा आरोप हे सर्व नगरसेवक करत आहेत. किशोर गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
गांधी यांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांच्या बदलीचे आदेशही रद्द करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास नव्या नियुक्तीवर आलेल्या सहाय्यक आयुक्तांना पदभार स्वीकारू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतल्या बोरिवली भागातल्या आर मध्य विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त किशोर गांधींच्या बदलीमागे स्थानिक राजकारण आहे, आपण कुणाच्याही विरोधात नाही, तसंच आपण कुणाच्याही बदलीची मागणी केलेली नाही असा खुलासा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला. माझे आणि गांधींचे स्नेहाचे संबंध आहेत, विरोधी पक्षांनी आरोप करण्यापेक्षा गांधींची बदली का केली हे आयुक्तांना विचारावं असा सल्लाही विनोद तावडेंनी दिला. नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सध्या स्थगिती दिली आहे. यामुळे मुंढेंनी सुरू केलेला वॉक विथ कमिशनर उपक्रम नव्या जोमानं पुन्हा सुरू झाला आहे. हा उपक्रम आज नेरूळमध्ये घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. नेरूळ विभागातल्या समस्यांवर त्वरित कारवाईचं यावेळी मुंढेंनी आश्वासन दिलं. दरम्यान आपलं काम शासनाच्या नियमात राहून लोकांसाठी कायम सुरू राहील असं यावेळी मुंढे म्हणाले. हा वॉक विथ कमिशनर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. आयडिया खूप चांगली क्लिक झालेली आहे. लोकांनाही ते नागरिकांना खूप आवडलेलं आहे, कारण त्यांना त्यांच्या प्रश्न सरळ माझ्यासमोर सर्व माझे अधिकारी असतात त्यांच्यापासून मांडता येतात. मलाही ते प्रश्न समजतात, पण इमिजिएटली त्याची ती कारवाई पण होते. आणि म्हणून याच्यामधून लोकांमधून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. आणि तसेच प्रश्न हे पुढच्या 7 ते 15 दिवसात सोडवले जातील आणि इथून पुढे असाच प्रतिसाद राहावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून नागरिकांच्या समस्या सुटतील आणि शहराचा विकास करण्यासाठी नियोजन करण्यासाठी यातून मला मदत होईल. अधिकाऱ्यासाठी संपूर्ण जर त्यांनी जर असं जर हे केलं तर आपली नवी मुंबईच काय देशसुद्धा प्रगतीपटावर जाऊ शकतो. अरे लय चांगलं आहे, ते तरी आम्हाला भेटायला येते. ही कॉपरेटर केव्हा येते? ते इलेक्शन टाईम. आणि ते पण आम्हाला माहीत आहे कसं ती ते विजय जाते. नाशिक महानगरपालिकेची महासभा नगरसेवकांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे चांगली चर्चेत राहिली. महापालिकेत निवडून आलेले 122 आणि 5 विखूर तसे 127 नगरसेवकांचं संख्याबळ असताना बोटावर मोजण्या इतकेच म्हणजेच 25 ते 30 नगरसेवकच उपस्थित होते. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ लोकप्रतिनिधीही दिवाळीच्या वातावरणातून बाहेर आले नाहीत की काय अशी शंका उपस्थित होते. शहरात एकीकडे सर्वत्र कचरा साचलाय, घाण साचलीय, उघडाईचं साम्राज्य पसरलंय, डेंग्यूची साथ हाताबाहेर गेली आहे, पाण्याची समस्या आहे, अशावेळी महासभेत नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठून शहर रोगराईमुक्त करण्याचं अपेक्षित होतं. मात्र नगरसेवकांनी महासभेलाच दांडी मारली. जे उपस्थित होते त्यांनी या विषयांना हात घातला नसल्यानं नागरिकांचा कोणी वारी आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्यानं रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले. शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यामुळे बिबट्या आणि कुत्रा दोघंही घाबरले आणि दोघांनी शौचालयात गुपचूप बसून राहण्यास पसंत केलं. सकाळी घराचे मालक मनोहर सुर्वे यांनी शौचालयाचं दार उघडलं आणि बिबट्या आणि कुत्र्याला बघून सुर्वेंची परिस्थिती पळताभुई थोडी झाली आणि त्यांनी त्वरित शौचालयाचा दरवाजा बंद केला. गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना त्यांनी खबर दिली. पोलीस पाटलांनी वनविभागाला बोलवलं. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शौचालयाचा वरचा भाग पळ्यांनी बंद केला आणि खालच्या भागाला पिंजरा लावला. शौचालयाचा दरवाजा उघडताच अडकलेल्या बिबट्या पिंजऱ्यात येऊन जेरबंद झाला. ताबडतोब पिंजरा घेऊन आलो इथं घटनास्थळी. पिंजरा आणून त्या बिबट्याला पिंजरा दरवाजाला लावला आणि त्याच्या वरचा दरवाजाचा भाग पळ्यांनी पॅक केला. त्यानंतर दरवाजा ओपन केला असता पिंजऱ्यात बिबट्या ताबडतोब आला. ते मी बघण्यासाठी गेलो असताना त्या कुत्र्याला वाघांनी पकडून ठेवलं होतं. दरवाजा उघडायला गेलो तर बघत आतमध्ये बिबट्या आहे. ते बिबट्याला समजून मी आतमध्ये कडी लावून त्याला बंद करून घेतला आणि सरपंच आमचे गावचे सरपंच आणि पोलीस पाटलांना खबर दिली की असं आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला बोलून वनविभागाला बोलून त्यांना पकडून नेलेला आहे. आता डोंबिवलीच्या केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयात ठाणे अँटी करप्शननं धाड मारली. 1.5 लाखांची लाच घेताना ह प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे एसीबीच्या जाळ्यात अडकले. लाच प्रकरणी बोराडे दुसऱ्यांदा ठाणे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले. अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावण्यासाठी त्यांनी 6.5 लाखांची लाच मागितली होती आणि आता पुन्हा एकदा 1.5 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.
बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला तिच्या बॉयफ्रेंडनं वेश्या व्यवसायात ढकललं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्युषा आणि राहुल यांच्यात फोनवर झालेल्या अखेरच्या संभाषणातून ही बाब उघड झाली आहे. प्रत्युषा ही राहुल राजवर नाराज होती तसंच ती तणावात होती असं 3 मिनिटांच्या या संभाषणामधून समोर आलं आहे. या संभाषणाचा आधार घेत प्रत्युषाच्या आईवडिलांचे वकील नीरज गुप्ता यांनी राहुलवर गंभीर आरोप केले. राहुल हा प्रत्युषाला वाईट काम करण्यासाठी भाग पाडत होता असं गुप्ता यांनी म्हटलंय. राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप आहे. त्या आरोपाखाली त्याला अटकही झाली होती मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आहे. अपघात झालाय. हा अपघात इतका भयंकर होता की यात 6 जण ठार झाले तर 3 जण जखमी झाले. चेंबूरहून सीएसटीकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झालाय. मृतांमध्ये राजकुमार वर्मा, अंतरा वर्मा, ऋषिकेश वर्मा, राजश्री वर्मा, रागिनी वर्मा आणि आशा वर्मा यांचा समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.